हे ऑल, मी क्रेझी रॅमझी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये, जे की आहे आमचं छोटंसं गेट टुगेदर, टीम लंच. आणि ही माझी फ्रेंड रिद्धिमा. कृपया कोणीही घाबरून जाऊ नये, ही पुण्याच्या मुलींची स्टाईल आहे. आणि आम्ही पोहोचलो आहोत भैरवी द प्युअर वेजमध्ये. आणि हो, पुष्पाला पुष्प बघून हर्षवायू झालं. किती फोटो काढू आणि किती नको असं तिला वाटत होतं. तर मध्ये मी पण घुसले आणि चान्स मारून घेतला आणि एक सुंदर फोटो काढून घेतला. आणि हो, आता मेन डिस्कशन, काय मागवायचं. पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळी पानं आलटीपालटी करून झालेली आहेत आणि आमच्या पुढे डिश आलेली आहे, याला बोलतात सिझलर्स. कुठले सिझलर्स होते माहिती नाही, पण सिझलर्स. खूप गरम होत होतं, त्यात पूजाने सगळ्यांचं टेम्परेचर वाढवून ठेवलं होतं. मॅडम फोर्कने कोबी खात होत्या आणि काय थे कोबी. आणि फायनली फॅन फक्त भीमसेन जोशी काकांनाच हवा देत होता. आणि देन आला पिझ्झा. पिझ्झाला बघून सगळे आनंदी झाले होते, पण पिझ्झाकडे कोणी बघायचं नाही. आपण हॉटेलमध्ये आलो होत ना, हवरटासारखं वागायचं नाही. पुष्पलताचं हळूहळू लक्ष जात होतं, यार हा मला देणार की नाही, बघू की नको बघू, जाऊ दे पूजाचाच पिझ्झा बघते, अरे यांना पण दे, यांना पण दे आणि मला पण दे. आणि हो, पिझ्झा तर खूप छान होता, पोट भरत आलेलं होतं, पण एक बालूशाही बाकी होती. चला, या लोकांचं तर फुटेज खाऊन झालं, आता थोडंसं मी पण फुटेज खाते नाही पिते. आणि हो, आता जेवण झालेलं आहे. आता आलेलं आहे फिंगर बोल. चार गुलाबाच्या पाकळ्या टाकलेलं गरम पाणी, त्याच्यामध्ये हात बुतकळायचे आणि हात धुवायचे. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूयात नेक्स्ट टाईम. बाय बाय.